नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो लर्न फ्रॉम होम या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये. आणि या सिरीजला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात तो खूपच चांगला आहे. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि कमेंटही करत राहा. आजचा हा भाग जो आहे तो आहे एजेस म्हणजे वयवारी भाग दोन. पहिल्या भागात आपण बेसिक संकल्पना कॅल्क्युलेशनच्या बघितलेल्या होत्या. तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितलेला असेल. जर तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघा, त्यानंतरच ह्या व्हिडिओचा तुम्हाला लाभ घेता येईल, पुरेपूर फायदा घेता येईल. आता ह्या भागात आपण एजेसवरील प्रश्न सॉल्व करणार आहोत, काही महत्त्वाचे प्रश्न आणि कशा प्रकारे स्टेप्स असतात एजेसचे प्रश्न सॉल्व करताना ते आपल्याला बघायचं आहे. पहिल्या भागात आपण बघितलेलं होतं की एजेस जो आहे तो प्रमाणाच्या महत्त्वाचा जो टॉपिक आहे, गुणोत्तर व प्रमाण हे कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला उपयोगात येतील. त्यामध्येही प्रमाण खूप महत्त्वाचे आहे. प्रमाण म्हणजेच काय? दोन गुणोत्तरांची समानता, म्हणजेच ए बाय बी बरोबर सी बाय डी अशा प्रकारचे गुणोत्तर आपल्याला मिळणार. आणि यांचा तिरपा गुणाकार करून आपण मग एक्सची किंमत काढून प्रश्न सॉल्व्ह केलेले होते भाग एकमध्ये. तर ज्यांनी भाग एक बघितलेला असेल त्यांनी नक्कीच भाग एक बघा. गतवर्षीचे प्रश्न आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत किंवा पुढील जे काही व्हिडिओ येतील एजेसवर त्यामध्ये आपण बघूया. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर कोणताही गतवर्षीचा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकणार. कारण की फक्त गतवर्षींच्या प्रश्नांवरच अवलंबून राहू नका, आधी टॉपिक कव्हर करा जेणेकरून प्रत्येक गतवर्षीचा प्रश्न आणि येणारे नवीन प्रश्नही तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. तर आपण सुरुवात करूया एजेस भाग दोनमध्ये. तर बघा, सर्वप्रथम एक सोपी संकल्पना, एक सोपा कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, पण परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी मिस्टेक करतात हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर तीन प्रकारचे एजेस म्हणजे वय यांचा उल्लेख प्रश्नामध्ये असतो. आजचे वय म्हणजे प्रेझेंट एज, काही वर्षाआधीचे वय व काही वर्षानंतरचे वय. काही वर्षाआधीचे वय म्हणजे आपण इथे गृहीत धरलेलं आहे एक्झाम्पल समजण्यासाठी, 5 वर्षाआधीचे वय आणि 6 वर्षानंतरचे वय. सर्वात पहिला मुद्दा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो इथे की हे जे दोन्ही एजेस आहेत, काही वर्षाआधीचे आणि काही वर्षानंतरचे, यांच्यासाठी रेफरन्स काय, यांच्यासाठी संदर्भ काय. तर 5 वर्षाआधीचे वय म्हणजे कुठपासून 5 वर्षाआधीचे, तर हे लक्षात घ्यायचं आहे आजच्या वयापासून 5 वर्षाआधीचे. मेन्शन केलेलं नसेल, दिलेलं नसेल प्रश्नामध्ये, तरीही हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आधी जायचं असेल तर कुठपासून, आजच्या वयापासून, आणि नंतरही जायचं असेल म्हणजे 6 वर्षानंतरचे वय म्हणजे कुठपासून, आजच्या वयापासून. तर रेफरन्स पॉईंट म्हणजे संदर्भ वय कोणते असेल, आजचे वय, हे लक्षात घ्या. खूपच सोपा असा भाग आहे. तुम्ही आता प्रश्नांची उत्तरही व्यवस्थित देणार पण परीक्षेत प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्या मिस्टेक्स होतात. तर त्यामुळे हा एंडिंगपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला याचा डेफिनेटली बेनिफिट मिळेल. 5 वर्षाआधीचे वय कुठपासून, आजच्या वयापासून, आणि 5 वर्षानंतरचे वय कुठपासून, आजपासून, म्हणजे रेफरन्स कोणते, आजचे वय. तर यावरून दोन लहान प्रश्नांची तुम्ही उत्तरे द्या की समजा आजचे वय तुम्हाला देण्यात आलेले आहे किती, 40 वर्षे. 5 वर्षाआधीचे वय काढायचे आहे, 5 वर्षाआधीचे वय कुठपासून, आजच्या वयापासून, म्हणजे आजचे वय 40 असेल तर 5 वर्षाआधीचे वय म्हणजे 5 मायनस करावे लागतील म्हणजे 35 वर्षे वय होणार. तुम्हाला वाटत असेल हा तर खूप सोपा भाग आहे, इथे सोपा वाटतोय कारण की आपण आता शिकलेलो आहोत की संदर्भ वय कोणते, आजचे वय. पण परीक्षेत मिस्टेक होतात, त्या मिस्टेक अवॉइड करायच्या आहेत तुम्हाला. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की आजचे वय 40 वर्षे असेल तर 6 वर्षानंतरचे वय किती. 6 वर्षानंतरचे वय म्हणजे कुठपासून, तर आजच्या वयापासून 6 वर्षानंतरचे वय. तर आजचे वय किती, 40 अधिक 6 बरोबर 46. तर एकदम सिम्पल होते, आजचे वय देण्यात आलेले होते ह्या प्रश्नामध्ये. आता दुसरा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा की तुम्हाला 5 वर्षानंतरचे वय देण्यात आलेले, हा दुसरा प्रश्न आहे, सॉरी 5 वर्षाआधीचे वय देण्यात आलेले. 5 वर्षाआधीचे वय किती, 30 वर्ष, आणि तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे 6 वर्षानंतरचे वय किती. 5 वर्षाआधीचे वय किती, 30 वर्ष, तर 6 वर्षानंतरचे वय किती. तर हे लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही सॉल्व्ह करा आणि बघा की तुमचं उत्तर बरोबर येतं की नाही. तर अनेक विद्यार्थी अशा प्रकारे मिस्टेक करू शकतात, 5 वर्षाआधीचे वय किती, 30, म्हणून 6 वर्षानंतरचे वय किती होणार, +6 करावे लागतील म्हणजेच किती, 36. हे उत्तर चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. कारण की संदर्भ वय कोणते, आजचे वय, म्हणजे आजच्या वयापासून आपल्याला 6 वर्ष पुढे जायचं आहे. तर 30 वर्ष जे आहे ते आजचे वय नाही, ते कधीचे वय आहे, 5 वर्षाआधीचे वय आहे. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला 5+ करावे लागतील जेणेकरून आपल्याला आजचे वय मिळणार. तर आजचे वय किती मिळालेले आहे आपल्याला, 30 अधिक 5 हे आजचे वय, आणि आजपासून 6 वर्षानंतर जायचं आहे म्हणजेच किती, 5 अधिक 6, दोन्ही आपल्याला प्लस करावे लागतील. 5 आजचे वय काढण्यासाठी आणि आजपासून 6 वर्षानंतर जाण्यासाठी 6+ करावे लागतील म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे, 41 वर्षे. तर एकदम सिम्पलचा कॉन्सेप्ट आहे. पुढील प्रश्न जे सरास आपण वयवारी या टॉपिकवर करणार आहोत त्यासाठी
ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. तर आता आपण प्रश्न प्रॅक्टिस करायला सुरुवात करूया. मित्रांनो, दोन प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहेत, पहिला दुसरा. तर आधी सुरुवातीला आपण हे दोन प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. उजवीकडे स्टेप्स लिहिण्यात आलेल्या आहेत, ह्या स्टेप्स तुम्ही प्रमाणाच्या किंवा एजेसच्या कोणत्याही प्रश्नावर अप्लाय करू शकता. स्टेप वन, जे गुणोत्तर प्रश्नामध्ये सर्वप्रथम दिलेले असेल ते एक्सच्या स्वरूपात लिहा. एक्सच्या स्वरूपात तुम्हाला जेही गुणोत्तर दिलेले असेल ते सुरुवातीला एक्सच्या स्वरूपात लिहायचे आहे, कोणत्याही एजेसवरचा प्रश्न असो. आवश्यक नाही ते आजच्या वयाचेच गुणोत्तर असेल. अनेकांचा असा समज असतो की आजच्या वयाचे गुणोत्तरच एक्सच्या स्वरूपात घ्यायचे आहे, पण तुम्ही कोणतेही गुणोत्तर जे पहिले देण्यात आलेले असेल ते एक्सच्या स्वरूपात तुम्हाला इथे लिहायचं आहे. स्टेप टू, एक्सच्या स्वरूपात गुणोत्तर लिहिल्यानंतर प्रश्नातील अटीनुसार समीकरण तयार करायचे आहे व एक्सची किंमत काढायची आहे. समीकरण तयार करून एक्सची किंमत निघाल्यानंतर ती एक्सची किंमत त्या एक्सच्या किमतीच्या आधारावर पुन्हा एकदा प्रश्न व्यवस्थित वाचायचा की आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे, आणि ती एक्सची किंमत त्या प्रश्नामध्ये ठेवून किंवा जेही विचारलेलं आहे त्यासाठी आपण त्या एक्सच्या किमतीचा उपयोग करून आपल्याला उत्तर काढायचं आहे. बघा, एजेसमध्ये अनेक विद्यार्थी विचारतात की किती प्रकारचे प्रश्न आहेत. एजेसमध्ये असा काही प्रकार नाही. काही प्रश्न गुणोत्तरावर असतील, काही प्रमाणावर असतील, फक्त हे दोनच प्रकार आहेत. अननेसेसरी अनेक प्रकार करण्याची आवश्यकता नाही, किंवा तुम्हाला 5, 6, 7 प्रकारचे प्रश्न दिलेले असतील त्याची काही आवश्यकता नाही, रट्टाफिकेशनची काही आवश्यकता नाही. तुम्ही समजून घ्या, हे जर प्रश्न तुम्ही समजलेत आणि ह्या स्टेप्स लिहिल्या तर तुम्हाला अशा प्रकारे वाटणार की एजेसमध्ये एकच प्रकारचे प्रश्न आहेत. कशावर आधारित? एकतर गुणोत्तरावर आधारित किंवा प्रमाणावर आधारित, आणि मॅक्झिमम क्वेश्चन्स मध्ये प्रमाणाचा उपयोग होईल हे तुम्ही लक्षात घ्या. प्रश्न वाचून घेऊया आपण एकदा. अमित सुमितपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. बघा, एखादा व्यक्ती लहान आहे किंवा मोठा आहे याचा अर्थ होणार दोघांच्या वयातील फरक देण्यात आलेला आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे किंवा नोट डाऊन करायची आहे. लहान किंवा मोठा असेल म्हणजे दोन व्यक्तींच्या वयातील फरक देण्यात आलेला आहे. काय देण्यात आलेलं आहे? दोन व्यक्तींच्या वयातील फरक देण्यात आलेला आहे. फरक म्हणजेच काय? वजाबाकी. क्लिअरली हे आपण लक्षात ठेवायचं आहे की मोठा किंवा लहान म्हणण्यात आलेला असेल तर दोन व्यक्तींच्या वयातील फरक म्हणजेच काय? वजाबाकी. तर अमित सुमितपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे म्हणजे अमित व सुमित यांच्या वयांची वजाबाकी किती असणार? 6 वर्ष असणार, हे लक्षात आलेलं आहे आपल्याला. लहान हा शब्द उपयोगात आलेला आहे. जर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 7-9 आहे, कोणत्या वयांचे गुणोत्तर? काही वर्षाआधीच्या, काही वर्षानंतरच्या की आजच्या वयाचे गुणोत्तर? तर जेव्हा काही देण्यात आलेलं नसेल म्हणजेच आजच्या वयाचे गुणोत्तर, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर आजच्या वयांचे गुणोत्तर किती आहे? 7-9. तर आपल्याला पहिल्या स्टेपनुसार जे गुणोत्तर पहिले देण्यात आलेलं असेल त्याला एक्सच्या स्वरूपात लिहावं लागेल, म्हणजे अमितचे वय 7x आणि सुमितचे वय किती होणार? 9x. दुसरी स्टेप होती की प्रश्नामध्ये जी अट देण्यात आलेली आहे त्यानुसार आपल्याला इक्वेशन तयार करायची आहे. प्रश्नामध्ये एकच अट आहे की अमित सुमितपेक्षा किती वर्षांनी लहान आहे? 6 वर्षांनी. आणि लहान किंवा मोठा म्हणजेच काय? दोघांच्या वयातील फरक म्हणजेच दोघांच्या वयांची वजाबाकी. म्हणून मोठ्या वयातून जर लहान वय वजा केले म्हणजे 9x - 7x बरोबर किती होणार? 6. अशा प्रकारे सिम्पल इक्वेशन आपण तयार करायची. लहान किंवा मोठा असा शब्द असेल तर वजाबाकी करायची दोघांच्या वयांची. आता यावरून आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. 9x - 7x बरोबर 2x बरोबर 6, म्हणून एक्स बरोबर किती होणार? 6/2 बरोबर किती? 3. एक्सची किंमत मिळालेली आहे. आता तिसरी स्टेप, प्रश्न व्यवस्थित वाचून एक्सच्या किमतीच्या आधारे आपल्याला उत्तर द्यायचे आहे. प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे? अमितचे आजचे वय. कोणतीही संख्या विचारली जाऊ शकते तुम्हाला. अमितचे 5 वर्षानंतरचे वय, सुमितचे 6 वर्षाआधीचे वय, कशाही प्रकारचा प्रश्न असू शकतो. त्यामुळे व्यवस्थितरित्या आपल्याला वाचायचं आहे. अमितचे आजचे वय काढायचे आहे. अमितचे आजचे वय किती? 7x. म्हणून आपले फाइनल आन्सर किती होणार? 7 × x. एक्स म्हणजेच किती? 3/21 वर्ष. हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. तर ह्या तिन्ही स्टेप्स आपण फॉलो केलेल्या आहेत. पुढील प्रश्नांवर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तिन्ही स्टेप्स अप्लाय करा आणि त्यानंतर सॉल्युशन बघा. तर प्रश्न क्रमांक दोन मध्ये म्हणण्यात आलेला आहे, रीमा व रोहिणी यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 8 + 11 आहे. म्हणजे एक गुणोत्तर देण्यात आलेलं आहे आजच्या वयांचे गुणोत्तर. जर 5 वर्षानंतर रोहिणीचे वय 38 वर्ष होत असेल तर रीमाचे 3 वर्षानंतरचे वय किती? तर सुरुवातीची स्टेप आपण त्यांच्या वयांना एक्सच्या स्वरूपात घ्यायचं आहे. तर दोन व्यक्ती कोण? रीमा आणि दुसरी कोण? रोहिणी. यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे? 8 + 11. म्हणजे रीमाचे वय 8x आणि रोहिणीचे वय किती? 11x. जर 5 वर्षानंतर रोहिणीचे वय, फक्त रोहिणीच्या वयाविषयी सांगण्यात आलेलं आहे. 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर म्हणजे कुठपासून 5 वर्षानंतर? आजच्या वयापासून 5 वर्षानंतर. म्हणजेच रोहिणीचे आजचे वय किती? 11x. आजपासून 5 वर्षानंतर म्हणजे 5+ करावे लागतील. 5+ केल्यानंतर आपल्याला उत्तर किती मिळणार आहे? 38.
तशा प्रकारे एक समीकरण तयार झालेलं आहे. स्टेप टू म्हणजे समीकरणाच्या आधारे आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. सुरुवातीला पाच दुसरीकडे शिफ्ट करावे लागतील, म्हणजेच 11x पाच दुसरीकडे शिफ्ट होतील, प्लसचे मायनस होणार, 38 वजा 5 बरोबर 33, म्हणून एक्स बरोबर किती 3. आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे आणि या एक्सच्या किमतीच्या आधारावर जोही प्रश्न विचारलेला आहे त्याचे उत्तर आपल्याला द्यायचं आहे. प्रश्नाचे उत्तर काय, रीमाचे 3 वर्षानंतरचे वय. तर सुरुवातीला रीमाचे आपल्याला सुरुवातीचे वय काढावे लागेल, आजचे वय काढावे लागेल. तर रीमाचे आजचे वय किती 8x, म्हणजेच किती 8 × 3 बरोबर 24, आणि 3 वर्षानंतरचे वय होणार पुन्हा प्लस 3 करावे लागतील, म्हणजेच उत्तर काय येणार 27 वर्ष. 27 वर्ष ऑप्शनमध्ये नाही, त्यामुळे आपले उत्तर काय यापैकी नाही. आणि हा प्रश्न जर एक सराव तुमचा चांगला झाला तर तुम्ही तोंडीही सॉल्व करू शकता. कशाप्रकारे, रोहिणीचे 5 वर्षानंतरचे वय देण्यात आलेले, ते किती 38. 5 वर्षानंतरचे वय 38 असेल, म्हणजेच आजचे वय किती असणार 38 वजा 5 बरोबर 33 वर्ष. हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे, हे डायरेक्ट तोंडी तुम्ही सॉल्व्ह करू शकणार. म्हणजे रोहिणीचे आजचे वय 33 वर्ष आणि आजच्या वयांचे किती भाग आहेत 11 भाग, म्हणजे 33 बरोबर किती भाग 11 भाग, 11 भाग बरोबर 33, तर 8 भाग म्हणजे रीमाचे वय आपल्याला निघणार. 11 भागांची किंमत 33, म्हणजे एका भागाची किंमत किती 3, म्हणून 8 भागांची किंमत किती 24. हे सिम्पल आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो तोंडी. म्हणजे रीमाचे आजचे वय मिळालेले आहे 24 आणि 3 वर्षानंतरचे वय किती होणार 27. तर तुम्ही प्रॅक्टिस करत जाणार, गुणोत्तर व प्रमाणाचे कॉन्सेप्ट जर व्यवस्थित असतील तर तुम्हाला एजेसचेही प्रश्न सॉल्व्ह करता येतील. आता प्रश्न क्रमांक 3 व 4 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आणि 4 तुमच्या स्क्रीनवर आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आधी प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 3 आता आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. समीर व आनंद यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर देण्यात आलेले आहे. आजच्या वयांचे गुणोत्तर किती 5 4 आहे. 3 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 11 9 होत असेल, तर आनंदचे आजचे वय किती. जस्ट 3 स्टेप तुम्ही नोट डाऊन केलेले असतील, त्यापैकी पहिली स्टेप असते जेही गुणोत्तर दिलेले असते त्याला एक्सच्या स्वरूपात आपल्याला लिहायचं आहे. तर पहिला व्यक्ती समीर व दुसरा व्यक्ती आनंद, तर आजचे वय याचे 5 4 आहे, म्हणजे 5x आणि 4x अशा प्रकारे आपण एक्सच्या स्वरूपात हे वय लिहिलेलं आहे. त्यानंतर 3 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर, 3 वर्षानंतर म्हणजेच 5x आजचे वय असेल तर 3 वर्षानंतर किती होणार प्लस 3 करावे लागतील, कारण की आजच्या वयापासूनच 3 वर्षानंतर पुढे जावं लागेल. त्यानंतर 4x जे आहे ते होणार 4x अधिक 3, कारण की 3 वर्षानंतरचे वय प्लस 3 करून आपल्याला मिळतील आहे. आता आपल्याला नवीन वय मिळालेले आहे, नवीन वयांचे गुणोत्तर आता किती आहे 11 9, म्हणजेच आपण ह्या वयांना 11/9 अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणजे एक समीकरण तयार झालेलं आहे आणि ह्या समीकरणाच्या आधारावर आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे तिरपा गुणाकार करून. तर तिरपा गुणाकार आधी हा करूया आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9 5 45x + 9 3 27 बरोबर 11 × 4 44x + 11 × 3 33. मग लहान एक्सला मोठ्या एक्सकडे शिफ्ट करायचं आहे. 45x आणि हे 44x आहेत. 44x जेव्हा दुसरीकडे शिफ्ट होतील तर प्लसचे मायनस होणार, म्हणजे 45x + 44x बरोबर x, आणि 27 आपण राईट साईडला शिफ्ट करूया. ते 27 प्लसमध्ये आहेत, ते दुसरीकडे जाऊन मायनस होणार, म्हणजे 33 - 27 बरोबर किती 6. एक्सची किंमत आपल्याला मिळालेली आहे. एक्सची किंमत मिळाल्यानंतर व्यवस्थितरित्या आपल्याला प्रश्न वाचायचा आहे. प्रश्न काय आहे, आनंदचे आजचे वय काढा. आजचे वय आनंदचे किती आहे 4x, म्हणजे आपल्याला एक्सची किंमत इथे पुट करून उत्तर काढता येईल. एक्सची किंमत 6 6 24 वर्षे. अशा प्रकारे आपल्याला पहिल्या प्रश्ना तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहे 24 वर्षे, म्हणजेच उत्तर क्रमांक किती 1. आय होप तुमचा हा प्रश्नाचे उत्तर बरोबर आलेले असेल. दुसराही प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 तुम्ही आधी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर हे डिस्कशन बघा. आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये म्हणण्यात आलेलं आहे, 3 वर्षापूर्वी पिता व पुत्र यांच्या वयांचे गुणोत्तर दिलेले होते 7 1. किती वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी. तर 3 वर्षापूर्वी यांच्या वयांचे आपण गुणोत्तर लिहूया किती 7 1, म्हणजेच आपल्याला हे गुणोत्तर पहिले देण्यात आलेले आहे, त्यामुळे याला एक्सच्या स्वरूपात आपल्याला लिहावे लागेल. तर पिता म्हणजे वडील यांचे वय 7x आणि पुत्र यांचे वय किती घेणार आपण x, म्हणजे अशा प्रकारे आपण त्यांच्या वयांना एक्सच्या स्वरूपात लिहिलेलं आहे. त्यानंतर कंडिशन कोणती आहे प्रश्नातील ते बघायचं आहे. 3 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती होते 4 1, म्हणजे आपल्याला 3 वर्षापूर्वीपासून 3 वर्षानंतर जावं लागेल. तर प्लस 3 करावे लागतील का, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्यवस्थित आलं पाहिजे. तर प्लस 3 करावे लागतील की प्लस 3 आणि प्लस 3 म्हणजे प्लस 6 करावे लागतील, हा प्रश्न तुम्हाला जर समजलेला असेल, जर हा कॉन्सेप्ट समजलेला असेल, तर मग आपण कोणत्याही प्रश्नामध्ये आपली मिस्टेक होणार नाही. तर बघा, 3 वर्षानंतर जायचं आहे,
तीन वर्षानंतर म्हणजे कुठपासून 3 वर्षानंतर, तर आजच्या वयापासून पुढे 3 वर्षानंतर. पण हे आजचे वय नाही, हे 3 वर्षापूर्वीचे वय आहे. त्यामुळे सर्वप्रथम आजचे वय काढण्यासाठी आपल्याला +3 करावे लागतील. म्हणजे +3 करून आपल्याला आजचे वय मिळणार, आणि आजच्या वयापासून आपल्याला पुढे 3 वर्षापर्यंत जायचं आहे. म्हणजे पुन्हा +3 करावे लागतील. म्हणजे एकंदरीत किती प्लस करावे लागतील 3 वर्षानंतरचे वय काढण्यासाठी? +6. हीच महत्त्वाची गोष्ट आहे. यामध्ये आपण मिस्टेक करायची नाही की 3 वर्षानंतर जायचं आहे म्हणजे +3 करावे लागतील. आपल्याला 3 वर्षाआधीपासून 3 वर्षानंतर जायचं आहे, म्हणजे एकूण किती प्लस करावे लागतील? +6. तर 3 वर्षानंतरचे पहिल्याचे वय किती होणार? 7x+6. आणि मुलाचे वय किती होणार? x+6. अशा प्रकारे आपल्याला एक समीकरण मिळालेलं आहे. आणि या समीकरणाचे गुणोत्तर किती आहे? 4s1, नवीन गुणोत्तर जे आहे. तर ही एक इक्वेशन तयार झालेली आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे, तिरप्या गुणाकाराच्या सहाय्याने आपण एक्सची किंमत काढतो. आधी हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 1 ने कोणत्याही संख्येला गुणाकार केला तर तीच संख्या मिळणार आहे, म्हणजे 7x+6 बरोबर. आता इथे 4 ने गुणाकार करणार, 4 × x 4x + 4 किती? 24. 4x आपण डावीकडे शिफ्ट करूया, 7x + 4x होणार म्हणजे किती? 3x. आणि 6 आपण उजवीकडे शिफ्ट करणार, प्लसचे पुन्हा मायनस होणार, म्हणजे 24 + 6 किती? 18. म्हणून x = 18/3, कारण की 3 गुणाकारामध्ये आहेत, दुसरीकडे जाऊन ते भागाकारामध्ये येतील. तर इथेही आपल्याला x ची किंमत 6 मिळालेली आहे. आणि प्रश्न विचारलेला आहे, वडिलांचे आजचे वय किती? तर वडिलांचे 3 वर्षापूर्वीचे वय आपल्याला माहिती आहे, 7x आहे. तर आधी 3 वर्षापूर्वीचे वय काढूया. वडिलांचे 3 वर्षापूर्वीचे वय होणार 7 × 6 = 42. पण हे फायनल आन्सर नाही. काही विद्यार्थी मिस्टेक करतात की सरळ 7x मध्ये x ची किंमत ठेवली तर त्यांना वाटतं की उत्तर मिळालेलं आहे. पण नाही, आपल्याला आजचे वय काढायचे आहे. हे 3 वर्षाआधीचे वय आहे, त्यामुळे ह्या आजच्या वयामध्ये आपल्याला +3 करून आजचे वय काढावे लागेल. म्हणजे 42 + 3 = किती वर्षे? 45 वर्षे. म्हणजे उत्तर आपल्याला उत्तर क्रमांक कोणता असेल? 4 यापैकी नाही, कारण की पर्याय कोणताही मॅच करत नाही. तर अशा प्रकारे आपण हे प्रश्न क्रमांक 3 व 4 सोडवलेले आहेत. पुन्हा आपण ह्या व्हिडिओमध्ये 2 प्रश्न बघणार आहोत महत्त्वाचे, तेही तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्याचे डिस्कशन बघा, जेणेकरून तुम्हाला वयवारी ह्या टॉपिकवरील प्रश्न सॉल्व्ह करता येतील. प्रश्न क्रमांक 5 व 6 तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला, त्यानंतरच इथे डिस्कशन बघा. आणि लेफ्ट हँड स्क्रीनवर लेफ्ट हँड कॉर्नरला एक प्रश्न येत आहे की पुढील टॉपिक तुम्हाला कोणता हवा आहे? कोड समानता, ट्रेन, संचय आणि वेनाकृती, या 4 टॉपिकपैकी कोणतं टॉपिक तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहिजे आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. आणि कमीत कमी 50 उत्तरे किंवा 50 व्ह्यूज किंवा कमेंट्स ज्या टॉपिकला मिळतील त्या टॉपिकवर विशेषतः व्हिडिओ बनवण्यात येईल. तर आता प्रश्न क्रमांक आपण 5 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. आता बघा, गुणोत्तर इथे डायरेक्ट देण्यात आलेलं नाही. आतापर्यंत जे आपण प्रश्न बघितलेले होते त्यामध्ये गुणोत्तर 3s4, 5s1 अशा स्वरूपात दिलेले होते. पण आता इथे कोणतेही गुणोत्तर दिलेले नाही. तर गुणोत्तराला देण्याचा जो प्रकार आहे तो बदललेला आहे. कशामध्ये गुणोत्तर देण्यात आलेले आहे? पटीच्या स्वरूपात. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की 2 पट, 3 पट, 4 पट अशा प्रकारचे शब्द असतील म्हणजेच गुणोत्तर देण्यात आलेलं आहे. 3 पट म्हणजे गुणोत्तर किती होणार? एका व्यक्तीचे वय 1 तर दुसऱ्या व्यक्तीचे वय 3. 4 पट म्हणजे काय होणार? तर एका व्यक्तीचे वय 1 तर दुसऱ्या व्यक्तीचे वय 4. 5 पट असेल तर गुणोत्तर किती होणार? 5s1. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर गुणोत्तर अशा प्रकारेही दर्शविता येते, किंवा कधी कधी प्रश्नांमध्ये अपूर्णांकांच्या सहाय्यानेही गुणोत्तर दर्शविता येते. जशा प्रकारे म्हणण्यात येईल की एका व्यक्तीचे वय दुसऱ्या व्यक्तीच्या वयाच्या 2/5 आहे. काय म्हणण्यात येईल की एका व्यक्तीचे वय दुसऱ्या व्यक्तीच्या वयाच्या किती आहे? 2/5. याचाच अर्थ गुणोत्तर किती होणार? 2s5. म्हणजे पहिल्या व्यक्तीकडे 2 भाग आणि दुसऱ्या व्यक्तीकडे किती भाग? 5 भाग. म्हणजे गुणोत्तर अशा प्रकारे गुणोत्तराच्या चिन्हांच्या व्यतिरिक्त 2 प्रकारे दर्शविले जाऊ शकतात. एक म्हणजे पटीच्या सहाय्याने आणि दुसरे म्हणजे अपूर्णांकांच्या सहाय्याने. असा प्रश्न आला तरी आपल्याला घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही किंवा काहीही कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. अशा प्रकारे त्याला आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहू शकतो. तर प्रश्न क्रमांक 5 मध्ये पहिले गुणोत्तर देण्यात आलेले आहे, व्यक्तीचे वय आणि त्याच्या मुलांच्या वयाविषयी गोष्ट करण्यात आलेली आहे. म्हणजे व्यक्ती आणि इथे लिहिणार आपण मुलगा. व्यक्तीचे वय 4 पट आहे म्हणजे 4s1 हे गुणोत्तर होईल. आणि त्यानंतर कंडिशन आहे, आणि आपण काय करतो स्टेप 1 नुसार की जेही गुणोत्तर आहे त्याला आपण एक्सच्या स्वरूपात लिहितो. म्हणजे व्यक्ती आणि त्याचा मुलगा यांचे वय किती होणार? तर व्यक्तीचे वय 4x आणि मुलाचे वय x आपण कन्सिडर करूया.
मग 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी म्हणजे कुठपासून, आजच्या वयापासून 5 वर्षापूर्वी, आणि हे आजचेच वय देण्यात आलेले आहे, कारण की काहीही वय मेन्शन करण्यात आलेले नाही. सरळ सरळ म्हणण्यात आलेले आहे एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या, म्हणजेच काही दिलेलं नसेल, म्हणजे आजचे वय आपल्याला कन्सिडर करायचं आहे. तर आजच्या वयापासून आपल्याला 5 वर्षापूर्वी जायचं आहे, म्हणजे 5 मागे जायचं आहे, त्यामुळे मायनस करावे लागतील 4x वजा 5, आणि याचे वय होणार x वजा 5. तर हे आपल्याला 5 वर्षापूर्वीचे वय मिळालेले आहे. आणि 5 वर्षापूर्वी कंडिशन काय होती, तर त्या व्यक्तीचे वय किती पट होते, 9 पट. 9 पट म्हणजेच गुणोत्तर किती, 9 1, म्हणजे 9/1. अशा प्रकारे आपल्याला पुन्हा एक समीकरण मिळालेले आहे, ज्यामध्ये 2 गुणोत्तर कसे दाखविण्यात आलेले आहेत समान, आणि 2 गुणोत्तरांची समानता असते, अशा प्रकारे इक्वेशन तयार होते. तर आपण तिरप्या गुणाकाराने सॉल्व्ह करतो. 1 ने ह्या संख्येला गुणाकार केला तर हीच संख्या मिळणार आहे आपल्याला, आणि इथे 9 ने गुणाकार करणार, 9 गुणिला x 9x, मायनसचा चिन्ह आहे म्हणून मायनस, 9 5 45, अशा प्रकारे ही इक्वेशन आलेली आहे. 4x लहान x ला दुसरीकडे शिफ्ट करणार, 4x प्लसमध्ये होते, दुसरीकडे जाऊन मायनस होणार, 9x वजा 4x बरोबर होणार 5x, आणि ही 45 जी आहे ती आपण डावीकडे घेऊन येऊया. मायनस असतील तर ते काय होणार, प्लस. तर -5 आणि +45 बरोबर होणार 40, अशा प्रकारे 5x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे, त्यामुळे x बरोबर किती होणार, 40, आणि हे 5 भागाकारामध्ये येतील, म्हणजेच x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 8. आता x ची किंमत मिळाली तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. प्रश्नामध्ये फक्त हेच विचारण्यात आलेलं आहे, व्यक्तीचे आजचे वय किती, तर व्यक्तीचे आजचे वय किती, 4x हे व्यक्तीचे आजचे वय, आणि x ची किंमत 8 आहे, त्यामुळे 4x ची किंमत किती होणार, 4 गुणिला 8, म्हणजेच किती वर्ष, 32 वर्ष, म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर 2 आलेलं असेल. ज्या विद्यार्थ्यांची उत्तर 1 बरोबर असतील त्यांनी कमेंटमध्ये करेक्ट म्हणून लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 5 राईट आन्सर असं लिहायचं आहे तुम्हाला, जेणेकरून माहिती पडणार की किती विद्यार्थी तुमच्यापैकी प्रॅक्टिस करतात प्रश्न सॉल्व्ह करता करता. आता प्रश्न क्रमांक 6 त्यानंतरचा आणि ह्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. या प्रश्नामध्ये 3 व्यक्ती देण्यात आलेले आहेत, जयंत, प्रेम व सारांश यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 आस 3 आस 4 आहे. पहिला नियम काय, तर जेही गुणोत्तर देण्यात आलेलं असेल त्यांना एक्सच्या स्वरूपात लिहायचं आहे. हे आजच्या वयांचे गुणोत्तर आहे, 2 आस 3 आस 4, म्हणजे आपण पहिल्याचे वय 2x 3x आणि 4x कन्सिडर करणार. पहिला व्यक्ती जयंत, दुसरा व्यक्ती प्रेम व तिसरा व्यक्ती सारांश. बघा, आपण 6 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॅचेसमध्ये मुलांकडून 40 ते 50 प्रश्न सॉल्व्ह करून घेतले जातात, पण तितके व्हिडिओजमध्ये शक्य नाही. पण जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांवरून तुम्हाला प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करता येईल, असे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि गतवर्षीचेही प्रश्न पुढील काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला मिळतील, जे PDF अपलोड होईल ग्रुपवर. प्रोमो CSAT हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या ग्रुपवर जाऊन तुम्ही या टॉपिकचे PDF डाउनलोड करून सॉल्व्ह करू शकता प्रश्न. ते नक्कीच तुम्हाला तो सराव करायचा आहे. ते 30 ते 40 प्रश्न मी तुम्हाला त्या PDFमध्ये देणार. तर जयंत, प्रेम आणि सारांश यांच्या वयांचे गुणोत्तर 2 आस 3 आस 4 आहे, म्हणजे त्यांचे आपण वय किती मानणार, 2x 3x आणि 4x. आणि आता अट काय दिलेली आहे प्रश्नामध्ये, जर 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी म्हणजे प्रत्येकाचे वय 5 5 वर्षांनी कमी होणार, म्हणजे जयंतचे वय होणार 2x वजा 5, प्रेमचे वय होणार 3x वजा 5, आणि सारांशचे वय होणार 4x वजा 5, अशा प्रकारे हे तिघांचे वय आपल्याला मिळणार. आणि काय म्हणण्यात आलेलं आहे, जर 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 48 वर्षे आहे, तर हे 5 वर्षापूर्वीचे आपल्याला वय मिळालेले आहे, यांची बेरीज आपल्याला करायची आहे. ब्रॅकेट देणे विसरायचं नाही, अदरवाईज मिस्टेक्स होऊ शकतात काही प्रश्नांमध्ये. आणि हे तिघांच्या वयांची बेरीज किती आहे, 48, अशा प्रकारे आपल्याला एक समीकरण मिळालेलं आहे. इथे प्रमाणाचे समीकरण मिळालेले नाही, कारण की प्रत्येक प्रश्नामध्ये प्रत्येक वयवारीचा प्रश्न प्रमाणाचाच असेल असे नाही, तो अशा प्रकारे गुणोत्तराचाही प्रश्न असू शकतो. आता याला, या समीकरणावरून आपण x ची किंमत काढणार. तर x यांना प्लस करावं लागेल, 2x अधिक 3x बरोबर होणार 5x, 5x आणि 4x बरोबर होणार 9x, आणि वजा 5 आणि वजा 5, 3 वेळा मायनस आलेले आहेत 5 5, म्हणजेच याचं उत्तर किती येणार, -15. तर ही इक्वेशन आहे 9x वजा 15 बरोबर किती 48, म्हणून 9x बरोबर 48 15 दुसरीकडे शिफ्ट होणार तर प्लस होणार, म्हणजेच 63 आपल्याला मिळालेले आहेत. 9x बरोबर 63, म्हणून x बरोबर 63 भागिला 9, 9 7 63 होतात, म्हणून x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 7. आणि x ची किंमत मिळाली म्हणजे आपले ऑलमोस्ट 90% काम कम्प्लीट झालेले असते. तर सारांशचे आजचे वय काढायचे आहे, तर x च्या किमती च्या आधारावर आपण सारांशचे आजचे वय काढूया. सारांशचे आजचे वय किती आहे, 4x
म्हणजे 4 * 100 किंमत पुट करणार म्हणजे 7 * 4 = 28, म्हणजे सारांश आजचे वय आपल्याला मिळाले हे 28 वर्ष, म्हणजे पर्याय क्रमांक 1. या प्रश्नाचे उत्तर ज्या विद्यार्थ्यांच्या बरोबर असेल त्यांनी कमेंटमध्ये लिहायचं आहे की त्यांची उत्तरे बरोबर आहेत. मला माहीत पडलं पाहिजे की किती विद्यार्थी तुमच्यापैकी खरोखर प्रश्न जेव्हा येतात व्हिडिओजद्वारे तर ते सॉल्व्ह करत आहेत की नाही. तर अशा प्रकारे आपण वयवारी या टॉपिकवरील फ्री व्हिडिओ लेक्चर सिरीज जी सुरू आहे आपली लर्न फ्रॉम होम, याचा हा भाग कंप्लीट केलेला आहे वयवारीवरील, म्हणजे दुसरा हा व्हिडिओ होता. तिसरा व्हिडिओही नक्की तुम्हाला मिळेल काही महत्त्वाच्या कठीण प्रश्नांसोबत, ॲडव्हान्स लेवलच्या प्रश्नांसोबत, गतवर्षीच्या प्रश्नांसोबत. आणि तुम्हाला मध्ये जो प्रश्न विचारलेला होता कोड समानता, ट्रेन, संचय व वेन आकृती, यापैकी तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओज पाहिजे आहे तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ शेअर करत रहा, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवत रहा. थँक्यू व्हेरी मच. ही सिरीज बघत रहा, घरीच रहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.